माझी 24 तास एक पाऊल पुढे। राधा आणि सौरभच्या मागची संकट संपण्यापेक्षा आणखीनच वाढतात। त्यातच आता सई प्रधान राधाच्या आयुष्यातून निघून गेलेत, तर इकडे मार्कंडने सुद्धा यशचं म्हणणं दुडखावून लावलंय। पाहूया मालिकेचा रिकॅप। डॉक्टर सई प्रधानांची ट्रीटमेंट घेते बाबा, 2 दिवसात ठणठणीत व्हायलाच पाहिजे। तू कधी आलास? अगं मी 5 वाजता आलो पहाटे, सई मॅम ना एअरपोर्टला ड्रॉप केलं आणि लगेच इथे आलो। एअरपोर्टला? हो। कुठे गेल्यात त्या? मला तर काहीच सांगितलं नाही। अगं त्यांच्या कलकत्त्याच्या फ्रेंड आहेत ना। राधाच्या आयुष्यातली संकट दिवसेंदिवस आणखीनच वाढत चालली आहेत। नाही राधा, तिकडून त्या US ला जाणार आहे। काय? हो। आता तुझ्यापासून दूर जाण्याखेरीज माझ्या पुढे काही पर्यायच राहिलेला नाही। काल रात्री सौरभ आला तेव्हा मला खूप आशा वाटली होती। तुम्ही दोघांनी एकमेकांना पाहिलं आणि खूप खुललात तुम्ही, पण नंतर तू स्वतःच्या मनाला पिंजऱ्यात बंद करून टाकलंस, कुलूप लावून टाकलंस, भयंकर पिंजरा। आणि मग यापुढे जन्मभर जे नाटक तू वठवणार आहेस त्याची तू सुरुवात केलीस। तू हे अग्निदिव्य हसत हसत पार करशील, पण ते पाहणं मला सहन होणार नाही। तू सगळी बंधनं झुगारून आपलं प्रेम व्यक्त करशील, सौरभलाही सगळ्या दडपणातून बाहेर काढशील आणि तुम्ही दोघं लग्नाचा निर्णय घ्याल अशी खात्री वाटत होती मला। मी वाट पाहत होते त्याची, कारण तुम्हाला पाठिंबा द्यायला, तुम्हाला आधार द्यायला मी सज्जच आहे राधा, सज्जच होते। पण तू फार मोठी निराशा केलीस ग माझी। बेटा तुला मी किती रागवले असले, ओरडले असले, तरी शेवटी तू सुखी व्हावीस हीच इच्छा आहे ग माझी। शेवटी राहवत नाही म्हणून सांगते, अजूनही वेळ गेलेली नाहीये राधा। सौरभच तुझं सर्वस्व आहे, त्याच्याशीच लग्न कर, तू त्याला अंतर देऊ नकोस। तेव्हा आता मला सांगायचं एवढाच आहे तुला मार्कंड, या बघ या केदार। तर दुसरीकडे राधा आणि सौरभला मदत करण्याची मागणी यश मार्कंडला करतो, मात्र मार्कंडही त्याला मदत करण्यास नकार देतो। तो थांबायला पाहिजे, तो थांबायलाच पाहिजे, आणि तूच त्यातून मार्ग काढू शकतोस बघ। यश, हे बघ, केदारवरचा संशय सोडला तर इतर सगळ्या गोष्टी सीमानं मला सांगितलेल्या आणि मला असं वाटतंय की सीमानं घेतलेला निर्णय योग्य आहे, त्याचमुळे मी त्याच्यात काहीही हस्तक्षेप करणार नाही। त्यामुळे आता राधा सौरभला एकत्र आणण्याचं यशचं स्वप्न सत्यात उतरणार का? मार्कंड नक्की काय पाऊल उचलणार? केदारच्या नाट्यावर कधी पडदा पडणार हे पाहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।